टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे वजाबाकी हच्चाची नमस्कार बालमित्रांनो या आधीच्या भागांमध्ये आपण हच्चाची वजाबाकी कशी करायची ते अभ्यासले आजच्या भागात आपण दिलेले अंक वापरून सर्वात मोठी तीन अंकी संख्या व सर्वात लहान तीन अंकी संख्या तयार करून आपण त्यांची वजाबाकी कशी करायची ते अभ्यासणार आहोत आपण पहिले उदाहरण पाहूयात इथे दिलेले अंक आहेत तीन पाच चार आता या दिलेल्या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी तीन अंकी संख्या लिहायची आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे पाचशे त्रेचाळीस त्यानंतर सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे तीनशे पंचेचाळीस आता या दोन्ही संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे पाचशे त्रेचाळीस वजा, त्रे वजा तीनशे पंचेचाळीस आता हे उदाहरण आपण घरं आखून मांडलेलं आहे पाच शतक चार दशक तीन एकक वजा तीन शतक चार दशक पाच एकक एक वजाबाकी करताना एककापासून सुरुवात करायची इथे एककाच्या घरातील अंक आहेत तीन एकक वजा पाच एकक तीन एककातून पाच एकक वजा होत नाही म्हणून आपण दशकाच्या घरातील चार या चार दशकातून एक दशक एककामध्ये लिहिला आणि दशकाच्या घरामध्ये झाले तीन दशक आणि एककाच्या घरातील तीन आपण बाजूला लिहिले म्हणजे एककाच्या घरात झाले तेरा एकक आता तीन दशकामधून चार दशक वजा होत नाही म्हणून आपण पाच शतकातील एक शतक मोकळा केला आणि दशकाच्या घरात लिहिला म्हणजेच दशकाच्या घरात झाले तेरा दशक आणि शतकाच्या घरामध्ये झाले चार शतक आता आपण वजाबाकी करूयात तेरा एकक वजा पाच एकक उरले आठ एकक त्यानंतर दशकाच्या घरातील अंक तेरा दशक वजा चार दशक उरले नऊ दशक त्यानंतर शतकाच्या घरातील अंकांची वजाबाकी चार शतक वजा तीन शतक उरला एक शतक याची वजाबाकी आली एकशे अठ्ठ्याण्णव पुढचे उदाहरण आहे दिलेले अंक आहेत सहा पाच एक आता या दिलेल्या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी संख्या लिहायची आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे सहाशे एकावन्न आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे एकशे छप्पन्न आपण हे उदाहरण घरं आखून मांडूयात सहा शतक पाच दशक एक एकक व जा एक शतक पाच दशक सहा एकक वजाबाकी करताना एककाच्या घरातून वजाबाकीला सुरुवात करायची इथे एककाच्या घरातील अंक आहेत एक एकक वजा सहा एकक आता एकामधून सहा वजा करता येत नाही म्हणून आपण पाच दशकातील एक दशक एककाच्या घरात लिहिला आणि दशकाच्या घरात लिहिले चार दशक आता एककाच्या घरातील एकक आपण वर एककाच्या घरात लिहिला म्हणजेच एककाच्या घरात झाले अकरा एकक आता चार दशकातून पाच दशक वजा होत नाहीत म्हणून आपण सहा शतकातून एक शतक मोकळा केला आणि तो दशकाच्या घरामध्ये लिहिला आता दशकाच्या घरामध्ये झाले चौदा दशक आणि शतकाच्या घरामध्ये झाले पाच शतक आता आपण वजाबाकी करूयात एककाच्या घरातील अंक अकरा वजा, वजा सहा उरले पाच त्यानंतर दशकाच्या घरातील अंक चौदा वजा पाच राहिले नऊ आणि मग शतकाच्या घरातील अंक आहेत पाच शतक वजा एक शतक राहिले चार शतक याची वजाबाकी आली चारशे पंच्याण्णव स्वाध्याय दिलेले अंक वापरून सर्वात मोठी तीन अंकी संख्या व सर्वात लहान तीन अंकी संख्या तयार करा व त्यांची वजाबाकी करा इथे दिलेले अंक आहेत पहिलं उदाहरणे सात दोन पाच दुसरे उदाहरण आठ एक सात तिसरं उदाहरण आहे तीन चार सहा चौथं उदाहरण आहे दोन नऊ पाच ही उदाहरणे आपल्या वहीमध्ये सोडवा धन्यवाद